नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी गव्हर्नमेंट जॉब या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मित्रांनो, तलाठी भरतीच्या ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्यामधील वाशिम जिल्ह्याचा तलाठी निकाल जो आहे आज जाहीर झालेला आहे आणि याची जी निवड यादी आहे तीसुद्धा जाहीर झालेली आहे आणि याचा कट ऑफसुद्धा जाहीर झालेला आहे. आपल्याला जर ही यादी डाउनलोड करायची असेल तर ही यादी खालील जे ग्रुप तुम्हाला लिंक दिलेले आहेत या ग्रुपवर काय आहे तलाठी निकाल तर असं जर तुम्ही टेलिग्राममध्ये सर्च केलं तर तेथे तुम्ही काय डायरेक्ट त्या ग्रुपवर जाणार, तेथे तुम्हाला यादी मिळेल. किंवा या ज्या टेलिग्रामच्या लिंक आहेत ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत, तिथून सुद्धा हे तुम्ही काय यादी डाउनलोड करू शकता. तर आता आपण बघूया की नेमकं जो कट ऑफ आहे किंवा यादी किती गुणांवर लागलेली आहे. मित्रांनो, या यादीमध्ये असं म्हटलेलं आहे की जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम तलाठी पदभरती 2019 मूळ कागदपत्राच्या अधीन राहून विचार क्षेत्रातील उमेदवाराकरता काय हे जे आहे ते सूचना यांनी दिलेल्या आहेत. तर यानुसार आपण आता पाहूया की या यादीमध्ये यांनी काय सांगितलं की 30 सप्टेंबरपर्यंत काय कार्यालय डायरेक्ट हजर राहायचं आहे. 30 सप्टेंबर यांनी काय डेटसुद्धा काय दिलेली आहे व्यक्तिशः, म्हणजे 30 सप्टेंबरपर्यंत आपली नेमणूकसुद्धा होणार आहे. अध्यक्ष आणि सचिव यांची सही आहे. तर हा जो कट ऑफ लागलेला आहे बघा, या ठिकाणी ओपन जनरलची एक जागा होती आणि एका जागेसाठी यांनी काय 3 जण बोलावले आहेत, म्हणजे 1 जण वेटिंग आणि 1 जण सिलेक्ट आणि 2 जण काय वेटिंग. ओपन पार्ट टाईम म्हणजे एम्प्लॉई अंशकालीन सही जागा होती 1, त्यांचा जो कट ऑफ आहे तो 134 वर लागलेला आहे आणि ओपनचा कट ऑफ 190 वर लागलेला आहे. म्हणजे वाशिम सारख्या ठिकाणी सुद्धा एवढे हुशार लोक आहेत. आणि ओपन फिमेलचा कट ऑफ जो आहे तो 154 वर लागलेला आहे वेटिंगचा, आणि ओपन जनरलचा 166 वर म्हणता येतो आहे आणि अंशकालीनचा 120 वर म्हणता येतो. ओपन एक्झाम कॅन्डिडेट जे आहे ते एक जागा त्यांची जी आहे ते 114 वर लागलेलं आहे, पण सिलेक्टेड कॅन्डिडेटला 136 आहेत. एस सी जनरलच्या 2 जागा होत्या, एस सीचा जो आहे तो 154 वर लागलेला आहे आणि एस सी फिमेलचा 142 वर लागलेला आहे. इथे सुद्धा एक एक जागा होती एस सीची सुद्धा. यांनी एकदम डिटेल्स दिलेले आहे की सिलेक्टेड कॅन्डिडेटना मार्क किती सर्व किती, यांचं एकदम भारी काम दिसते. बाकीच्या यांनी काय नुसतं यादी दिली म्हणजे त्यात किती घोळा आहे काय घोळा आहे काही कळत नाही. या ठिकाणी एस टी जनरल आहे 2 जागा 148 वर लागलेलं आहे आणि 166 वर काय जनरल रिअल म्हणजे काय रिअल कट ऑफ लागलेला आहे वेटिंगसह 148. या ठिकाणी ज्या ठिकाणी 1 जागा आहे त्या ठिकाणी वेटिंग 2 घेतले आणि ज्या ठिकाणी 2 जागा आहे त्या ठिकाणी वेटिंग फक्त 3 घेतलेले आहेत. हे लक्ष घ्या, एस टी फिमेल 128 वर लागलेला आहे. पुढची जी जागा आहे व्ही जी एन टी गटासाठी 1 जागा आहे 164 वर लागलेला आहे, आपण सांगितलेला आहे तेवढाच, आणि वेटिंगवाला 158 आहे. पुढचा जो गट आहे तो आहे एस बी सी जनरलचा 1 जागा आहे आणि या 1 जागेसाठी 154 वर लागलेला आहे कट ऑफ. 158 ची काय हे होती एस बी सी म्हणजे सिलेक्टेड कॅन्डिडेटला आहेत. सिलेक्टेड कॅन्डिडेटला ओ पी सी जनरलला आहेत 170 आणि या ठिकाणी वेटिंगसह कट ऑफ लागलेला आहे 164. ओ बी सी फिमेलचा जो सिलेक्टेड कॅन्डिडेट 156 आणि कट ऑफ लागलेला आहे अंकिता यांना 154. पुढचं जे आहे ते पूर्ण एस बी सी एस ई बी सी यांचा जो सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे यांना 162 मिळालेले आहेत, 2 जागा आहे शेवटचा, आणि हा कट ऑफ एकदम खाली लागलेला आहे 150 वर. एस सी बी सी फिमेलची जागा आहे 160 सिलेक्टेड कॅन्डिडेट आणि वेटिंग जर बघितलं तर 114 वर आहे. एस बी सी एक्स सर्व्हिसमॅन आहे सिलेक्टेड कॅन्डिडेटला 160 आहेत खूप झाले मार्क्स, आणि जे वेटिंग आहे त्यांना 152, त्यापेक्षा एस बी सीचा सुद्धा वेटिंग जी आहे ती 150 आहे. पुढचा जो कट ऑफ आहे तो आहे ई डब्ल्यू एस जनरल आर्थिकदृष्ट्या यांचा जो सिलेक्टेड कॅन्डिडेट आहे भावना सुरेश पुरोहित यांना 146 जागा आहेत, हे सॉरी 140 गुण आहेत आणि वेटिंगवाला आहे 122 वर फक्त. आणि ई डब्ल्यू एस फिमेलचा जो कट ऑफ आहे तो 112 आहे. पात्र महिला उमेदवार उपलब्ध नसल्यामुळे प्रतीक्षाधीन उमेदवार नाही, याला म्हणतात काय म्हणतात रिअलिटी आणि फॅक्ट, म्हणजे यांचं सिलेक्शन आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल याला लाईक करा. अजूनही या टेलिग्राम चॅनल सॉरी या यूट्यूब चॅनलचे बाकीचे रिझल्टसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका. सर्व तलाठींचे जे इतर जिल्ह्यांचे जे आहेत ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंका दिलेल्या आहेत प्रत्येक जिल्ह्याच्या कट ऑफच्या, आणि त्या ग्रुपवर जाऊन सुद्धा तुम्ही काय माहिती मिळवू शकता. पुन्हा एकदा भेटूया नवीन जिल्ह्याच्या कट ऑफसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.